शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेजेस आले, फोन आले तब्येतीच्या बाबतीत. सर्वांच्या आशीर्वादानं तब्येत आता चांगली आहे. मी जास्त बोलणं टाळतो आहे. जास्त बोलणं म्हणजे कंटिन्युअस तासभर लेक्चर देणं, दोन तास बोलणं, अशा गोष्टी टाळतो आहे. असे छोटे मोठे व्हिडिओ बनवू शकतो आहे. कदम डॉक्टर सांगलीतले, मिरजेतले नाकान घसा तज्ज्ञेत, त्यांच्याकडनं औषध घेतलं आणि सध्याची तब्येतीची परिस्थिती एकदम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं चांगली. परत बॅक टू फील्ड. आज परत एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर व्हिडिओ बनवतोय. आत्ता ह्या प्लॉटमध्ये आपण ज्या उभा राहिलो आहे ती 14 फेब्रुवारीची आपली रोप लागण आहे. ह्याचे बरेच अपडेट्स मी आपल्यापर्यंत दिलेत. रोप लागवड आहे, 5x1.5 या अंतरावर रोपांची लागवड केल्या. जमीन हलकी आहे. ऑलरेडी प्रिव्हियस जुनं जर बघितलं तर या शेतामध्ये तणांची हिस्ट्री खूप मोठी होती. म्हणजे मक्याचं पीक जुन्या मालकानं घेतलेलं, ह्याच्यामध्ये ही रेंटवर माझ्याकडे जमीन आहे, मक्याचं पीक घेतलेलं आणि तणाचा बंदोबस्त काही केला नव्हता. सगळं तण ह्या शेतामध्येच होतं आणि तसंच बियासहित तण गाडलं गेलं आहे. तुम्हाला माझ्या मागं दिसत असेल किंवा व्हिडिओमध्ये पण दिसत असेल तणांची परिस्थिती सध्याची काय आहे. म्हणजे 14 फेब्रुवारीला आपण पाणी दिलं आहे. आजची तारीख आहे 29 फेब्रुवारी. म्हणजे जवळपास 14-15 दिवसामध्ये 3-4 पानावर तण आले. आणि मग हे तणांचा बंदोबस्त करताना आपल्याला काय महत्त्वाची गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, रोप लागवडीमध्ये तणनाशकांचा वापर कधी केला पाहिजे आणि कशा पद्धतीनं केला पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे तणनाशकांचा वापर करताना, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टींवर आज आपण थोडी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, तणनाशकांचा वापर शेतामध्ये करणं आता अपरिहार्य आहे. कारण आता मजुरांची समस्या तुम्ही बघताय, मजूर मिळत नाहीत. भांगलन करून पाहिजे असं तणांचा बंदोबस्त होत नाही आणि आता आपल्याला तणनाशक हा एकच पर्याय आपल्याकडे आहे. दुसरा पर्याय जर म्हणला तर भांगलन करणं हा एकतर पर्याय आहे, दुसरा पर्याय कोळपं वगैरे ओढणं, त्याला शेतकऱ्यानं कष्ट घेतलं पाहिजेत. नाहीतर तणनाशक हा सगळ्यात बेस्ट पर्याय. रोप लागवडीमध्ये तुम्ही जर बघितलं तर तणनाशकांचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मार्केटमध्ये बरीच तणनाशकं उपलब्ध आहेत. रोप लावल्यानंतर बऱ्याच तणनाशकांच्या ज्या कंपन्या आहेत ते शिफारस करतात की 21-22 दिवसानं तणनाशकांचा वापर करा. आपण काही आपल्या अनुभवातनं किंवा आपल्या प्रयोगातनं काही काही तणनाशकांचा वापर रोप लागवडीनंतर 10-12-15 दिवसांनी पण केला आहे आणि तणनाशकांचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले आलेले आहेत. आत्ता आपण या सदरच्या प्लॉटमध्ये जिथं उभा आहे तर ह्या प्लॉटमध्ये आपण सिंजेंटा कंपनीचं कॅलरीज नावाचं तणनाशक वापरलं आहे. निम्या क्षेत्रात इकडं वापरलेलं नाही, अजून वापरायचं आहे. निम्या क्षेत्रात वापरले, तणांचा बंदोबस्त कशा पद्धतीनं झाला आहे तुम्ही बघू शकताय. कॅलरीजसोबत आपण ह्याच्यामध्ये सेंकॉर म्हणजे मेट्रीब्युझिन जे येतं आहे तर त्याचा वापर ह्यामध्ये केला आहे. आपण मेट्रीब्युझिन 30 ग्रॅम आणि कॅलरीज आहे ते 120 मिली पंपाला 20 लिटरच्या अशा प्रमाणात वापरले. हे फवारणी केल्यानंतर रोप लावल्यानंतर लगेच 11-12 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये वापरलेलं. काही कारणामुळे इकडं वापरायचं थोडं राहून गेलं, पाण्याची उपलब्धता नव्हती त्यामुळं. त्याच्यामध्ये आज आपण मागं बघताय त्याचा वापर आपल्याला चालू आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तणनाशकांचा वापर करताना 12-15 दिवसानंतर तुम्ही करू शकताय. मी एक आत्ता फक्त तुम्हाला कॅलरीचं एक उदाहरण सांगितलं मी इथं वापरले म्हणून. त्याचसोबत तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध असलेली तणनाशकं आहेत, त्यामध्ये क्रिस्टल कंपनीचं होला नावानं येतं आहे, त्याचसोबत BSF कंपनीचं विसिनेट कम्प्लीट नावानं आहे, ह्याचं ट्रिस्केल नावानं UPL कंपनीचं येतं आहे. आहेत बरीच अजून तणनाशकं आहेत, मी काही उदाहरण दाखल फक्त ही तणनाशकं तुम्हाला सांगतो आहे. तर ह्याचा वापर शेतामध्ये आपण करू शकताय. कॅलरीज वैयक्तिक मी गेली 2 वर्ष वापरतो आहे, त्याचे परिणाम मला चांगल्या पद्धतीने कॅलरीज येतात. एकदा किंवा जास्तीत जास्त 2 फक्त फवारणी करावी लागते. आता ह्या प्लॉटमध्ये 60-70 दिवसापर्यंत परत तणांचा प्रादुर्भाव अजिबात होत नाही. तणनाशक फवारणी करताना शेतकरी चुकतो काय बघा. तणनाशकं फवारणी करताना पहिली तर शेतात ओल असली पाहिजे चांगल्या पद्धतीनं. शेतकरी ओल असताना तणनाशकांची फवारणी करत नाहीत, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तणनाशकांचा वापर ज्यावेळेला शेतकरी करतात त्यावेळेला नोझल कुठला वापरतो आहे तेही महत्त्वाचं आहे. तणनाशकांसाठी जो फ्लॅट फॅन नोझल येतो तर तो नोझल वापरणं आपल्याला
खूप गरजेचं आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तणनाशकांचा वापर केल्यानंतर परत त्याच्यावर चालत जाणं चुकीचं आहे. तणनाशकांचा वापर केल्यावर शक्यतो उलटं जर तणनाशक मारलं तर तणांचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या पद्धतीनं होतो. ह्या महत्त्वाच्या गोष्टी तणनाशकांच्या वापरामध्ये शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. पाणी चांगलं कमी TDS असलेलं नदीचं शक्य असेल तर तणनाशकांच्या फवारणीसाठी वापरा. कुठलं तर ओढ्या ओघळीचं साठलेलं पाणी तणनाशकांच्या वापरासाठी तणनाशकांच्या फवारणीसाठी आपण वापरू नका. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी तणांच्या व्यवस्थापनास लक्षात ठेवायच्या. तणनाशकांचा वापर करताना तणाचं वय आणि पिकाचं वय आपल्याला लक्षात ठेवायचं. तणाचं वय, तण 3-4 पानावर असतानाच तणनाशक वापरायचं, नाहीतर पूर्ण तण ह्याच्यावर आलं आहे, बियावर आले मग तणनाशक वापरायला आहे, काहीही परिणाम रिझल्ट आपल्याला मिळणार नाहीत. तण 3-4 पानावर असताना जर तणनाशक वापरलं तर परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने येतात आणि तण पण लवकर मरून जातं आणि आपल्याला पिकाला त्याचा फायदा होतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला तणनाशकांच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहे. तणनाशकांचा वापर शेतामध्ये जरूर करा. नवीन मार्केटमध्ये आलेले मॉलिक्युल्स बरेच आहेत, ते सेफ आहेत तणनाशक. त्याचा वापर जर केला तर नक्कीच तणांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होईल. एकरी 2-2500 रुपये खर्च फक्त होतो, पण 60-70 दिवसापर्यंत तणांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने करतात. धन्यवाद.